स्टूडेंट्स अपन पर भेटर आहोत मागच्या वेळेस आपण प्रॅक्टिस सेट 5.1 घेतला होता आता यावेळेस प्रॅक्टिस सेट 5.2 घेऊ त्याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत तो म्हणजे सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला तर त्याला फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी इफ पी डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स ए -1, 7 अँड बी 4, -3 इन द रेशो 2:3 म्हणजे त्याने काय म्हटलं आहे की बा हा एक सेगमेंट आहे समजा कोणताही सेगमेंट आहे ए बी आणि त्या सेगमेंटमध्ये हा जो ए पॉईंट आहे ए आणि बी हे त्याचे एंड पॉईंट झाले बरोबर तर हा जो ए पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -1, 7 आणि बी जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 4, -3 बरोबर आणि त्यांनी काय म्हटलं की पॉईंट पी डिवाइड द सेगमेंट इन द रेशो 2:3 म्हणजे ह्या सेगमेंटला एक पॉईंट पी आहे तो 2:3 या रेशो मध्ये डिवाइड करतो म्हणजे हा आहे समजा पॉईंट पी तर याचा अर्थ काय झाला की 2:3 म्हणजे ए पी 2 आणि पी बी 3 म्हणजे कसं ए पी 2 पी बी इज इक्वल टू 2:3 म्हणजे हे ए पी 2 पार्ट्स आहे आणि बी पी 3 पार्ट्स आहे तसं 2:3 हा रेशो डिवाइड करतो बरोबर तर मग आपल्याला ह्या पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स काढायचे पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे बी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे पी चे कोऑर्डिनेट्स काढायचे समजा आता पी चे कोऑर्डिनेट्स आहे आपल्याला माहिती नाही तर मग आपण घेऊ एक्स वाय समजा एक्स वाय हे पी चे कोऑर्डिनेट्स तर मग आता आपला जो सेक्शन फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला काय म्हणतो की एक्स इज इक्वल टू एम एक्स 2 प्लस एन एक्स 1 अपॉन एम प्लस एन आणि वाय इज इक्वल टू एम वाय 2 प्लस एन वाय 1 अपॉन एम प्लस एन हा झाला सेक्शन फॉर्म्युला त्याचा यूज इथे करायचा अरे इथे एक्स 1 वाय 1 म्हणजे ए चे कोऑर्डिनेट झाले एक्स 1 वाय 1 आणि बी चे कोऑर्डिनेट झाले एक्स 2 वाय 2 सो देअरफॉर आता आपण एक्स वाय ची व्हॅल्यू काढू एक्स ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू एम एक्स 2 प्लस एन एक्स 1 अपॉन एन प्लस एन सो दॅट इज इक्वल टू एम एक्स 2 एम म्हणजे 2 आणि एन म्हणजे 3 म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय एक्स 2 आता एक्स 2 कोड किती आहे 4 प्लस एन एन म्हणजे 3 3 मल्टीप्लाइड बाय एक्स 1 एक्स 1 किती आहे -1 सो -1 अपॉन एन प्लस एन म्हणजे 2 प्लस 3 2 इंटू 4 8 3 इंटू -1 -3 अपॉन 5 सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8 -3 म्हणजे 5 5 अपॉन 5 दॅट इज इक्वल टू 1 हा झाला पॉईंट पी चा एक्स कोऑर्डिनेट त्याच्यानंतर वाय कोऑर्डिनेट सो वाय कोऑर्डिनेट्स फॉर्म्युला एम वाय 2 प्लस एन वाय 1 अपॉन एम प्लस एन सो एम वाय 2 पर एम म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय वाय 2 हा वाय 2 -3 प्लस एन म्हणजे 3 3 मल्टिप्लाइड बाय वाय 1 वाय 1 म्हणजे ए चा वाय कोऑर्डिनेट 7 3 इंटू 7 अपॉन 2 प्लस 2 इंटू -3 -6 3 इंटू 7 प्लस 21 2 प्लस 3 5 -6 प्लस 21 म्हणजे प्लस 51 अपॉन 5 है ना -6 प्लस 21 म्हणजे प्लस 15 अपॉन 5 15 अपॉन 5 म्हणजे 3 सो वाय कोऑर्डिनेट 3 तर अशा प्रकारे पी चा एक्स कोऑर्डिनेट झाला 1 आणि वाय कोऑर्डिनेट झाला 3 सो देअर फॉर कोऑर्डिनेट्स आपण असं द्यायचं म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी आर 1 एक्स कोऑर्डिनेट पहिले द्यायचा कॉमा वाय कोऑर्डिनेट नंतर 1 कॉमा अशा प्रकारे हा झाला पॉईंट पी हे झाले पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स ठीक आहे हां आता त्याच्यातलं एक फोर्थ एक्झाम्पल घेतो मी
तुम्ही पुस्तक उघडून बसा आणि फोर्थ एक्झाम्पल पहा त्याच्यामध्ये. हां, तर फोर्थ एक्झाम्पल काय आहे? प्रॅक्टिस सेट 5.2 मधला फोर्थ एक्झाम्पल. पुस्तक घेऊन तुमच्या समोर बसा, मी वाचतोय तुम्ही पण वाचा. पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए बी इज डायमीटर. काय म्हटलंय? पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. तर हा आहे समजा, हा तो सर्कल आहे आणि त्याचा हा आहे पॉइंट पी. ओके, पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए बी इज डायमीटर आणि हा आहे ए. ए बी हा डायमीटर आहे. ओके, मग पुढे काय म्हटलं त्यांनी? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए अँड पी आर 2-3 अँड -2, 0. म्हणजे ए चे कोऑर्डिनेट्स आहे 2-3 आणि पी चे कोऑर्डिनेट्स आहे -2, 0. आणि आपल्याला काढायचे आहे बी चे कोऑर्डिनेट्स. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी असं म्हटलं आहे. पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. आता समजा हा सर्कल आहे आणि त्यांनी म्हटलंय की पी इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि ए बी इज द डायमीटर. आता डायमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेंटर मधून जाणारी सगळ्यात मोठी कॉर्ड, लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज द डायमीटर. सो ए बी इज द कॉर्ड म्हणजे तो सेगमेंट झाला आणि पी हा सेंटर आहे. सेंटर आहे याचा अर्थ काय झाला की आपल्याला माहिती आहे की ए बी चा हाफ रेडियस असते आणि पॉइंट पी म्हणजे सेंटर पासून त्या सर्कल पर्यंत जोडणारा जो सेगमेंट आहे त्याला म्हणतात रेडियस. म्हणजे ही झाली रेडियस, म्हणजे याचा अर्थ पी ए आणि पी बी पण रेडियस झाली. रेडियस सारखी असते. याचा अर्थ काय झाला की पी हा जो पॉइंट आहे हा सेगमेंट ए बी चा मिड पॉइंट आहे. पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. म्हणून आता आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे? कोऑर्डिनेट्स नुसार एन इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. तर मग मिड पॉइंट फॉर्म्युला काय म्हणतो? त्याचा एक्स कोऑर्डिनेट कसा काढतात? x1 + x2 / 2 आणि वाय कोऑर्डिनेट कसा काढतात? y1 + y2 / 2. हा झाला वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे, मग आता इथे आपण याला घेऊ x1 y1 आणि बी चे कोऑर्डिनेट्स घेऊ x2 y2 आणि पी चे कोऑर्डिनेट्स होतील मग xy. ओके, मग आता पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत. तर सगळ्यात पहिले एक्स कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट काढायसाठी आपल्याला काय? एक्स कोऑर्डिनेट हा x1 + x2 / 2 x1 + x2 / 2. आता इथे एक्स ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे -2 = 2. एक्स वन ची व्हॅल्यू किती? 2. प्लस एक्स टू ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, म्हणून एक्स टू तसाच ठेवला आणि डिवायडेड बाय 2. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल, सो देअरफॉर -2 × 2 = 2 + x2. सो देअरफॉर -2 × 2 म्हणजे किती? -4 = 2 + x2. सो देअरफॉर आता हा 2 इकडे घेऊ, देअरफॉर हा जो 2 आहे हा लेफ्ट हँड साइडला आहे, म्हणजे -4 - 2 = x2. सो देअरफॉर x2 = -6. x2 काढायसाठी y चा फॉर्म्युला, y कोऑर्डिनेट कसा काढतात? y = y1 + y2 / 2. सो देअरफॉर y म्हणजे दिलेला आहे 0 = y1. सो व्हॉट इज y1? -3 + y2 माहित नाही, म्हणून y2 असंच ठेवायचं / 2. परत हा 2 इकडे मल्टिप्लाय, 0 × 2 = 0. 0 × 2 = 0. दॅट इज इक्वल टू -3 + y2. आता हा -3 म्हणजे तो मायनस आता प्लस होईल. 0 + 3 = y2. सो देअरफॉर y2 = 3. हा झाला बी पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट. सो अशा प्रकारे बी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे x2 तो झाला -6 आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे y2 तो झाला 3. सो देअरफॉर आपण असं लिहू इथे b = हे असं लिहितात. हे तीन रेषा मारल्या आपण, याचा अर्थ असा झाला की कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी एक्स कोऑर्डिनेट -6, वाय कोऑर्डिनेट 3. सो -6 3. अशा प्रकारे हा झाला मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, नंतर मग आता
म्हणजे आता आपला झाला सेक्शन फॉर्म्युला झाला यूज केला मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला आता लास्ट म्हणजे 7 तो सेंट्रॉइड फॉर्म्युला तो आता आपण घेऊ सेंट्रॉइड फॉर्म्युला 7th एग्जांपल फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल्स हूज व्हर्टायसेस आर गिवन बिलो आपण मागच्या सेंट्रॉइड म्हणजे काय पाहिलं होतं ट्रायंगल मध्ये सेंट्रॉइड असतो आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे आता त्यांनी म्हटलं आहे की सेंट्रॉइडचे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढा फाइंड द सेंट्रॉइड म्हणजे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढा कशावरून ट्रायंगलचे तीन व्हर्टायसेस दिलेले आहेत आपण आता पहिला एग्जांपल घेऊ 7 होता फर्स्ट तर हा आहे तो असं समजूया की हा तो ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलला आपण नाव देऊ एबीसी आणि हा आहे जी म्हणजे सेंट्रॉइड आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय आता त्याने तीन व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत समजा ए चे कोऑर्डिनेट्स आपण म्हणू -7 6 बी चे कोऑर्डिनेट्स म्हणू -2 आणि सी चे कोऑर्डिनेट्स म्हणू 8 5 तर आपल्याला या जी चे म्हणजे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट चा फॉर्म्युला काय आहे x1 + x2 + x3 / 3 हा झाला एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला सो आता याच्यामध्ये आपण ज्याला म्हणू x1 y1 ज्याला म्हणू x2 y2 आणि ज्याला म्हणू x3 y3 आता x1 म्हणजे -7 प्लस x2 म्हणजे 2 प्लस x3 म्हणजे 8 / 3 -7 + 2 म्हणजे किती -5 -5 + 8 म्हणजे 3 अगर अच्छा -7 + 2 म्हणजे -5 -5 + 8 म्हणजे 3 3 / 3 सो दॅट इज इक्वल टू 1 एक्स कोऑर्डिनेट झाला 1 आणि वाय कोऑर्डिनेट नेक्स्ट वाय कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला y1 + y2 + y3 / 3 दॅट इज इक्वल टू आता y1 आहे 6 + y2 - 2 + y3 म्हणजे 5 / 3 सो दॅट इज इक्वल टू 6 - 2 अथवा 6 - 2 4 + 5 9 9 / 3 म्हणजे 3 सो y कोऑर्डिनेट झाला सो अशा प्रकारे मग x ची व्हॅल्यू आली 1 आणि y ची व्हॅल्यू आली 3 म्हणून g चे म्हणजे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स मग आपण असे लिहू देअर फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर 1 / 3 तिन्ही फॉर्म्युला आपण यूज केले आणि इथे आपला चॅप्टर संपला याच्या पुढचं जे तुम्हाला आहे स्लोप ऑफ लाईन ते सगळं तुम्हाला सेल्फ ॲक्टिव्हिटी म्हणून देण्यात आलेलं आहे ते तुम्ही स्वतः करायचं आहे ओके इथपर्यंत आपल्याला चॅप्टर पूर्ण आहे प्रॉब्लेम सेटमधले इथपर्यंतचे सगळे एक्झाम्पल्स करायचे स्लोपचे एक्झाम्पल्स तुम्हाला सेल्फ ॲक्टिव्हिटी म्हणून आहे म्हणजे ते इंटरनल असेसमेंट म्हणून पकडले जातील परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही ठीक आहे आता आपला हा चॅप्टर संपला कोऑर्डिनेट जॉमेट्री थँक्यू